साखरेच्या उत्पादन शुल्क पथकाने गोटेगावच्या हद्दीत छापा मारून एका आयशर चारचाकी वाहनामध्ये ठेवण्यात आलेले गोवा बनावट विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण 40 बॉक्स ताब्यात घेतले आहे. एकूणच 9,32,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वैभव राजेंद्र सावंत वय 25 वर्ष राहणार शाहूपुरी कुंभारगली कोल्हापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास सध्या ताब्यात घेण्यात आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा छापा मारण्यात आलाय. सदरची कारवाई कांतीलाल उमाप साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाट राज्य मुंबई श्री डॉक्टर BH तडवी विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर सुनील चव्हाण संचालक महाट राज्य मुंबई तसेच श्री VV वैद्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराडच्या पथकाने केली आहे. सदरच्या कारवाईमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड SS साळवे दुय्यम निरीक्षक पाटण श्री SR नळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री PR गायकवाड श्री NK जाधव जवान श्री VV बनसोडे श्री BS माळी श्री SV जाधव महिला जवान RK काळुके यांचे सहकार्य लाभले. सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी VB शिंदे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.